उतरायला उतर हे आम्हालाही देता येतं, तुम्हाला रस्त्यावर उतरता येतं तर आम्हालाही रस्त्यावर उतरता येतं, पण तोडीस तोड इथून मागच्या काळात आमच्या नेत्यांनी आम्हाला संयमाने घ्यायला सांगितलंय. मग आलं ईडी आली, सीबीआय आलं, हे आलं, ते आलं, आम्ही सगळेजण संयमाने हे सहन करतोय, सहन करतोय, याचा अर्थ आम्ही गप्प बसणार आहे आहोत. किंवा हायकोर्टाने हेही निर्देश दिले की राज्य सरकारने कुठल्याही कर्मचाऱ्याला कमी करू नका आणि सरकारने हे संयमाने घेतलं, सरकारने हे सगळं ऐकलं. परवा माझ्या माहितीप्रमाणे तिथं गुन्हा म्हणजे कुठेतरी एक वेगळी भूमिका घ्यायची, महिला जर पुढे आल्या तर पोलीस त्यांना अडवू शकणार नाही, म्हणजे हे किती फ्री प्लॅनिंग हे झालेलं आहे. मी जर तो मॉब घेताना बघितला विकास तर महिलांना पुढे केलेलं आहे, अशा प्रकारची भूमिका घेत असतात. परंतु मला असं वाटतं आंदोलन करणाऱ्यांमध्ये एसटी कामगार कमी आणि बाहेरून आलेले लोक जास्त होते, याचा अर्थ हे सगळं पूर्वनियोजित हा कट रचला होता. हा कट रचत असताना अनेक कट गेले. या घटनेचा निषेध होत असताना आताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. मला फक्त एवढंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं की राज्यामध्ये हे जे आघाडीचं सरकार आहे, तीन पक्षांचं सरकार आहे, हे सरकार कुठल्याही माध्यमातलं आत्तापर्यंत विरोधकांना त्या ठिकाणी अस्थिर करण्यात यश मिळालेलं नाही. वेगवेगळे मुद्दे घेत आहेत, कधी शेतकऱ्यांचा मुद्दा घेत आहेत, कधी कष्टकऱ्यांचा मुद्दा घेत आहेत, आणि आता काय एस टी कामगारांचा मुद्दा आपली घेत आहे. वास्तविक पात्र कोर्टाने निर्णय दिलेला आहे, या निर्णयामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे राज्य सरकारने कडक निर्णय येत्या 22 तारखेपासून. काल आपणा सर्वांचे दैवत या देशाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या घरावर मुंबई या ठिकाणी हल्ला झाला. या हल्ल्याचा आम्ही जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे निषेध व्यक्त करतो. खरं तर हा हल्ला होत असताना गेली 5 महिने गाजलेला एसटी कामगारांचं आंदोलन हे त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. परंतु हे होत असताना काही समाजकंटकांनी महिलांना पुढे केलं आणि हा हल्ला केला. आंदोलन करत असताना लोकशाही मार्गानं आपल्या मागण्या मागणं आणि त्याची मागणी करणं हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे की म्हणून ते करायलाच पाहिजे, पण लोकशाही मार्गानं न जाता एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. हा हल्ला होत असताना तुम्ही जर बघितलं की प्रामुख्यानं महिलांना पुढं करण्यात आलं आणि एक वेगळ्या प्रकारची समाजात मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. सातत्यानं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर गेली 2.5 वर्ष हे सरकार अस्थिर करण्याचं काम वेगवेगळ्या मार्गानं होत आहे आणि बहुतेक आता हे टोकाचं पाऊल ह्या माध्यमातनं त्यांनी उचललेलं आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की शाहू फुले आंबेडकरांचा वारसा लाभलेला हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी आत्तापर्यंत सगळं संयमानं घेतलंय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण संयमानं घेतलंय, पण इथून पुढच्या काळात तोडीस तोड उत्तर दिलं जाईल एवढंच सांगते. आणि पुन्हा जर आमच्या नेत्याच्या नादी लागला तर आम्ही पण दोन हात करायला मागे पुढे होणार नाही एवढंच सांगते. मी सरकारला एवढीच विनंती करेन की काही लोकांना पुढं करण्यात आलेलं आहे, पण ह्याचा कर्ता करविता धनी कोण आहे त्याचा शोध या सरकारने लावावा आणि त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी एवढीच आमची मागणी आहे.